सगळ्यांना सविनय जय भीम। दलित पॅन्थरचे एक संस्थापक राजा ढाले यांचा आज पहिला स्मृती दिवस। खरं म्हणजे आम्ही राजा ढाले यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्यांना आदरांजली वाहणारा एक कार्यक्रम आयोजित करणार होतो, परंतु शासन प्रशासन स्तरावर सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अनेक निर्बंध असल्यामुळे आम्ही आजच सकाळी गौतमीपुत्र कांबळे, जे सेक्युलर मुवमेंटचे अध्यक्ष आहेत, यांच्या पुढाकारानं एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग शोकसभा वा श्रद्धांजली सभा आम्ही आयोजित केली। आणि या सभेत वक्ते म्हणून औरंगाबादचे डॉक्टर गायकवाड, सांगलीचे गौतमीपुत्र कांबळे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते। आज राजा ढाले यांना आपण सगळ्यांनी आदरांजली वाहूया। बुद्ध, कबीर, फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर अविचल निष्ठा ठेवून आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत आपली लेखनी वाणी कर्तृत्व पणाला लावणाऱ्या राजा ढाले यांचं निधन ही निश्चितच दुःखद घटना होय। खऱ्या अर्थानं राजा ढाले यांचं निधन ही आंबेडकरी चळवळीची न भरून निघणारी फार मोठी अशी प्रचंड हानी होय, यात तीळमात्र शंका नाही। तथागत बुद्ध महापरिनिर्वाण सूत्रात म्हणतात, एक बुद्ध वचन आहे, अनिच्छावत संखारा उपादवे धम्मिनो उपजित्वा निरुझांती तेजस्य उपसुमो सुखो। अर्थात जन्म काय मृत्यू काय सगळे संस्कार अनित्य आहेत, आणि अनित्य असल्यामुळे जे उत्पन्न होऊन शांत होतात त्यांना परमसुख प्राप्त होते असं तथागत म्हणतात। राजा ढाले यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या अंतिम इच्छेनुसार जलदान विधी, पुण्यमुदन किंवा शोकसभा असल्या प्रकारचे पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केलं नाही। ही राजा ढाले यांच्यासारख्या धम्मक्रांतीचं मूल्यमापन करणाऱ्या वा नवीन संकलन मांडणाऱ्या एका विचारवंताच्या भूमिकेशी साजेशी गोष्ट आहे। राजा ढाले यांच्या धम्माचे आकलन त्यांच्या शब्दात सांगणं संयुक्तिक होईल। देव न मानणारा, आत्मा न मानणारा, स्वर्गनरक न मानणारा बौद्ध नसला तरी तो वस्तुतः बौद्धच असतो। ढाले पुढे म्हणतात, आम्हाला बौद्ध म्हणून घेण्याची हाव नाही। बौद्ध धर्मात समता मिळण्याची व टिकवण्याची हाव आहे। समता होती म्हणून आम्ही त्यात अंतर्भूत झालो। जो समता मागतो तो वास्तविक अर्थाने बौद्धच असतो, ही ढालेंची एक संकल्पना होती। माझ्या 1990 साली आंबेडकरी चळवळ आणि भूमिनाचा सत्याग्रह या पुस्तकाचं प्रकाशन राजा ढाले यांच्या हस्ते होणार होतं, तसा पत्रव्यवहारसुद्धा केला होता, परंतु वेळेवर माझं पत्र त्यांना मिळालं नाही, त्यामुळे त्यांना त्या माझ्या नियोजित पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहता आलं नाही। तरी पण मी माझी कृतज्ञता त्यांच्याबद्दल व्यक्त करताना 1990 दशकात मी असं म्हटलं होतं, महाराष्ट्रातील विख्यात आंबेडकरी विचारवंत, प्रतिभावंत संपन्न साहित्यिक, पट्टीचे टीकाकार व बंडखोर सामाजिक नेते आयुष्यमान राजा ढाले यांच्या सहवासात माझ्या खऱ्या सामाजिक जीवनाला सुरुवात झाली
असं वक्तव्य करून नव्हे माझ्या पुस्तकाच्या मनपृष्ठावर आपलं मनोगत व्यक्त करून राजा ढाले यांच्या कर्तृत्वाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त केली होती। आजही राजा ढाले यांना मी पाठवलेलं राजा ढाले यांनी मला पाठवलेलं पत्र हे मी त्यांच्या गतकाळातील अनेक स्मृतीला उजाळा देताना आजही माझ्या डोळ्यापुढे आहे। नव्हे तर दब्बर 30-32 वर्षाच्या कालावधी उलटल्यानंतरही मी ते पत्र फार काळजीपूर्वक जपून ठेवलेलं आहे। तुमच्या माहितीसाठी तुमची इच्छा असेल तर मी ते पत्र फार पत्र मोठं नाही ते वाचून दाखवतो। राजा ढाले मुंबई दिनांक 19 मे 1991। प्रिय तुका कोचे सविनय जयभीम, प्रकाशन समारंभाविषयीचं तुझं रजिस्टर पत्र कालच म्हणजे उशिरा 17 तारखेला मिळालं, त्यामुळे 10 ते 15 तारखेदरम्यानची तुला अपेक्षित असलेली तारीख मी त्या तारखेआधीच उलटून गेल्यानंतर कशी देणार? प्रकाशन समारंभादरम्यान उरकला असेल तर प्रश्नच नाही, नसेल तर 27, 28, 29 या तारखा वगळून व माझ्या रिझर्वेशन करण्यासाठीचा अवधी मिळेल अशा बेताने पुढील तारीख मुकरर कर व अर्जंट तारेने कळव म्हणजे मी नक्कीच येईन। दुसरी गोष्ट, देवी पवार कालच आपल्या गावी सहकुटुंब गेला आहे, तो या कार्यक्रमाला येऊ शकणार नाही। पत्र घेऊन येणारा हा तरुण माझा मेहून आहे, त्याला त्याच्या कामात मदत कर। घरातील सर्वांना जयभीम व शताब्दीच्या लाख लाख शुभेच्छा। वास्तविक राजा ढाले हे मुळात साहित्यिक आहे। तुम्हाला माहीत असेल की बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली वाहणारी मुंबईच्या वरळी मैदानावर जी पहिली विद्यार्थ्यांची जाहीर सभा झाली त्या सभेचे राजा ढाले सरचिटणीस होते। नंतर याच वरळी विभागामध्ये 1948 दलित साहित्य सेवक संघ नावाची एक साहित्यिक संस्था अप्पासाहेब रणतुसे अर्चूल विजय सोनावणे यांनी आयोजित केली होती। या संस्थेशी राजा ढालेचा अगदी जवळून संबंध आला होता आणि दलित साहित्य संमेलन, जे पहिलं दलित साहित्य संमेलन 1958 रोजी मुंबईत घडलं, त्या साहित्य संमेलनाची सगळी स्टेज सजावट राजा ढाले यांच्या कार्यकर्तृत्वानं अत्यंत चोख। राजा ढाले मुळातच एक कलावंत आहेत, चित्रकलेत ते मास्टर आहेत आणि त्यांच्या अक्षर इतकं सुंदर आहे, अप्रतिम आहे की जणू ते त्यांचे अक्षर पाहता ते जणू आपल्याशी संवाद साधतात काय, इतका त्यांचा जिव्हाळा शब्दाबरोबर आहे। त्यांचे अक्षर टोकदार सुंदर रेखीव आहेत आणि त्यांच्या या अक्षरावर अनेक लोक प्रभावित झाले होते, भारावले होते। या संदर्भातली एक आठवण मी सांगेन की रिडल्स इन हिंदुइजम या ग्रंथावर महाराष्ट्रभर गदारोळ झालं, आरोप प्रत्यारोप झाले, वादविवाद झाले, मोर्चे प्रतिमोर्चे निघाले, निषेध मोर्चे निघाले। तेव्हा शंकरराव चव्हाण तत्कालीन मुख्यमंत्री यांनी एक बैठक बोलावली, त्या बैठकीला कारण मुळात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या रिडल्स इन हिंदुइजम या पुस्तकावर, बाबासाहेबांच्या या पुस्तकावर फार मोठा विरोध होता, पण शेवटी समन्वय म्हणून सर्वत्र सगळ्या महाराष्ट्रातल्या विचारवंतांची राजकीय नेत्यांची एक बैठक बोलवण्यात आली आणि एक तोडगा काढण्यात आला की एक तरतीब त्या पुस्तकात समाविष्ट करावी की या विचाराशी, म्हणजे कुठले विचार, बाबासाहेब आंबेडकरांनी रिडल्स इन हिंदुइजमबद्दल जे विचार व्यक्त केले या विचाराशी शासन सहमत नाही, ही फक्त 2 ओळीची तळटीपा टीप तिथे लिहिण्यात येणार होती। आणि शेवटी तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाळ ठाकरेंनी राजा ढालेचे इतके सुंदर अक्षर होते की ढालेला म्हटलं की राजा भाऊ तुमच्या अक्षरामध्ये ते तुम्ही टीप घाला, इतके त्यांचे अक्षर सुंदर होते। तर मी हे सांगत होतो की दलित साहित्य संमेलनाचे जे नियोजित अध्यक्ष उद्घाटक होते ते आले नाही, आचार्य अत्रे होते। संमेलनाचे स्वागताध्यक्ष घनश्याम तळवळकर, संमेलनाचे अध्यक्ष बी सी कांबळे
परंतु वेळ देऊनही प्रसिद्ध साहित्यिक सगळ्यांनाच माहीत असेल आचार्य अत्रे यांनी वेळ देऊनही त्या कार्यक्रमाला येण्यास टाळाटाळ केली। शेवटी जसजशी संमेलनाची तारीख जवळ गेली तशी तशी साहित्य संमेलनाच्या आयोजकांमध्ये हलचल निर्माण झाली। तेव्हा आता काय करायचं, उद्घाटकाला कोण घ्यायचं, कोणाला बोलवायचं, शेवटी रात्री माटुंग्याच्या कामगारांच्या चिराग नगरनाच्या वस्तीत राजा ढाले आणि दुसरे एक वाघमारे जे साहित्यिक होते जनार्दन वाघमारे यांच्यासोबत त्या चिराग नगरच्या साठेंच्या घरी गेले, अन्नभाऊंच्या घरी गेले, त्यांना विनंती केली की आमच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जे नियोजित आम्ही ठरवले होते अत्रे येणार नाही, तर आपण कृपया आमच्या संमेलनाच्या उद्घाटनासाठी त्याला निमंत्रित केल्या गेलं आणि नंतर ते आले त्या संमेलनाला आणि रीतसर ते उद्घाटन त्या साहित्य संमेलनाचं। मित्र हो, हे पहिलं 1958 दलित साहित्य संमेलन होय आणि या नियोजनात राजा ढालेंचा सक्रिय सहभाग होता। नंतर राजा ढाले अनेक साहित्य संमेलनात वक्ते अध्यक्ष म्हणून बोलले। ते 1976 बौद्ध साहित्य संमेलन असेल, नंतर अनेकदा अनेक वर्षाच्या अंतरानं फुले आंबेडकरी साहित्य असेल, आंबेडकरी साहित्य असेल आणि महाराष्ट्रात राजा ढाले एकमेव असा विचार म्हणत आहे की त्यांनी दलित या शब्दाला निकराचा विरोध केला। धर्मांतराच्या नंतर आम्ही दलित कसे, हा एक प्रश्न या संदर्भात त्यांनी उपस्थित केला होता। आणि फुले आंबेडकरी साहित्य, फुले आंबेडकरी साहित्य ही नवीन संकल्पना 1992 साली सांगलीमध्ये जे फुले आंबेडकरी साहित्य संमेलन झालं त्याच्या सगळी व्यवस्था नियोजन हे राजा ढालेंनी केलं आणि आमच्या साहित्याला फुले आंबेडकरी साहित्य हे नवं नामांतर 1992 साली आणि या 92 सालालाही त्याचं ऐतिहासिक महत्त्व आहे। 92 साली क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची स्मृती शताब्दी होती आणि या पार्श्वभूमीवर ह्या संमेलनाला फार महत्त्व होतं आणि राजा ढालेंनी महात्मा हा शब्द राजा ढालेंनी कटाक्षाने 1992 पासून वापरणं सोडलं आणि त्याच्या मागेही त्यांनी अशी भूमिका मांडली की स्वतः ज्योतिबा म्हणतात की गुरु म्हणे आत्मा आहे निराधार, सांगे बडी वार त्याच्या पार, गुरुविना आत्मा नाही, अशी ते एक फुल्यांची भूमिका आहे, विचार आहे, त्यांच्या एक गाथा आहे त्यांच्या लेखनामध्ये साहित्यामध्ये आहे। शासनानं जे फुल्यांचं समग्र साहित्य स्थापन केलं, छापलं, प्रकाशित केलं, तर राजा ढालेचं असा एक अपील होती, आर्ग्युमेंट होतं की जेव्हा फुल्यांनी आत्म्याचं अस्तित्वच नाकारलं तर फुल्यांना आपण महात्मा म्हणून तरी का, ते योग्य होईल काय, ते सुसंगत होईल काय, यावर राजा ढालेचं असे प्रतिवाद होता की महात्मा म्हणणं हे चुकीचं आहे, आपण त्यांना क्रांतिबा म्हणू। आणि तेव्हापासून मित्र हो, तुम्हाला माहीत असेल की बरेचसे परिवर्तनवादी चळवळीचे लोक, पुरोगामी लोक हे महात्मा फुल्यांना महात्मा या नामाभिमानानं ओळखत नाही तर क्रांतिबा ज्योतिबा फुले असंच म्हणतात। नामांतराच्या अनेक ज्या हिंदू मेंटॅलिटी ज्या संकल्पना आहेत, उदाहरणच सांगतो हा विषय आला म्हणून, माणूस मृत्यू पावल्यानंतर कैलासवासी, बुद्धवासी अशा प्रकारचे शब्द वापरतात, पण राजा ढालेंनी बुद्धिस्ट फिलॉसॉफीच्या बुद्धिस्ट कल्चरचे शब्द वापरले ते असे की कालकथित म्हणा किंवा स्मृतिशेष म्हणा, कैलासवासी म्हणू नका, कालकथित म्हणा, अशा नवीन संकल्पनाचं त्याने आयोजन केलं। आयुष्यमान म्हणा, श्री श्रीमतीची गरज नाही, आयुष्यमान म्हणा। आयुष्यमान हा शब्द आम्ही दलित पॅन्थरच्या वा मास मूव्हमेंटच्या चळवळीमध्ये जाणीवपूर्वक वापरलेला आहे। आज तुम्हाला माहीत असेल की आयुष्यमान, कालकथित, स्मृतिशेष हे शब्द त्यांनी वापरले आहेत। आणि मला आठवते एक कवी आहे आमचे मित्र वामनदादा कर्डक नव्हे वामन निंबाळकर, ते म्हणतात
शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दामध्ये ही ताकद आहे की शब्दांनीच पेटतात घरे दारे देश आणि माणसे सुद्धा. शब्दच विझवतात आग पेटलेल्या माणसाची. शब्दच विझवतात आग पेटलेल्या माणसाची. आले नसते जवळ कुणी गेले नसते दूर शब्द नसते तर. शब्दामध्ये ही ताकद आहे ही शक्ती आहे. आणि म्हणून राजा ढालेंनी अगदी जाणीवपूर्वक शब्दरचना केलेली आहे. तसाही राजा ढाले यांच्या नागपूरशी फार जिव्हाळ्याचा संबंध होता. 1974 साली याच नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर डॉक्टर भदंत आनंद कौशल्यायन यांच्या हस्ते त्यांच्या अगदी साधेपणानं दीक्षाभूमीवर त्यांच्या विवाहाचा समारंभ संपन्न झाला. कारण ती आनंदी पाटील त्याची पत्नी ही नागपूर कामठीचीच आहे. राजा ढाले यांचे नाव महाराष्ट्रात फार महत्त्वाचे आहे. विद्यापीठ नामांतर असेल, बौद्धांच्या सवलतीचे आंदोलन असेल, 1974 जानेवारी महिन्यातली वरळी नायगाव दंगल असेल, शिवसेनासोबतच्या माऱ्या असेल, मारामाऱ्या असेल, पोलीस स्टेशन मोर्चे निदर्शनं, या सगळ्या आंदोलनात एक नेता म्हणून त्यांनी धडाडीनं अग्रक्रमानं कार्य केलं. आणि आम्हाला त्याबद्दल आमच्या जीवनच राजाले यांच्या नेतृत्वाचा सहवासात आकारास आल्यामुळे एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्याच्याबद्दलची आजच्या या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करणं आवश्यक आहे. तरी पण राजा ढाले एक कवी होते, बालकवी होते. त्यांची कविता माहीत असेल बालपणाची. लहानपणापासून ते कविता करायचे. हॅलो पोपट भाय, तुझ्या गोळ्यामध्ये टाय, ओठावर लिपिस्टिक भलतेचे काय, असं बालकविता त्यांनी 57-56 दरम्यान लिहिली होती. आणि मुंबईतल्या त्या प्रसिद्ध वरळी दंगलीमध्ये आमचे रमेश देवरुखकर, भागवत जाधव यांचा पोलीस गोळीबारात निर्घृण त्यांची हत्या झाली. आणि त्या वरळी दंगलीच्या पार्श्वभूमीवर राजा ढाल्यांनी शब्द केलेली एक कविता अगदी 2-4 ओळीची आहे. हे मी आपल्याला सांगून नंतर मी समाप्त करणार आहे. तर ढाले काय म्हणतात, तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो. तसं पाहिलं तर प्रत्येक माणूस अखेरचाच असतो. म्हणूनच तो प्रत्येक लढाई अखेरचीच निकराची म्हणून का लढत नाही हेच मला कळत नाही. कारण शेवट हा ठरलेला असतो. एकतर लढाई संपेल एकतर आपण संपू. आजच्या राजा ढाले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो आणि त्यांच्याबद्दल मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत.